10 कोटींचा रेडा। ऐकायला वाचायलाही थोडं विचित्र वाटतं आहे। रेड्याच्या किमतीचा आकडा पाहूनच तुम्हाला चक्कर आली असेल। काही लाखांमध्ये ठीक आहे, पण चक्क कोट्यवधी रेड्याची किंमत, याच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी ही लोकांची गर्दी झालेली आहे। नागरिकांनी रंगा लावल्या होत्या। हा रेडा चांगला चर्चेत आला आहे। त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये हा रेडा पाहायला मिळाला। सरदार वल्लभभाई पटेल कृषी विद्यापीठाचा कृषी मेळावा आयोजित करण्यात आला होता। तिथे या रेड्याला आणण्यात आलं होतं। हरियाणाच्या पानीपतहून हा रेडा या मेळाव्यात आला आहे। या रेड्याचं नाव गोलू आहे, पण कोट्यवधी रुपये किमती लावण्या इतकं या रेड्यात इतकं काय खास आहे, तर हे जाणून घेऊया। तुम्हालाही आता उत्सुकता लागली असेल। रेड्याचे मालक नरेंद्र सिंहने सांगितलं की या रेड्याची किंमत 10 कोटी रुपये लागली आहे। त्याचं खाणंपिणं आणि देखभालीत महिन्याला 1,00,000 रुपये खर्च होतात। हा रेडा दररोज 25 लिटर दूध, 15 किलो फळं, 15 किलो दाणे आणि 10 किलो मटार खातो। याशिवाय त्याला हिरवा चाराही दिला जातो। दररोज संध्याकाळी त्याला 6 किमी अंतर फिरवलं जातं। त्याच्या शरीराला दररोज तेलाने मालिश केली जाते। मेळाव्यात या 10 कोटींच्या रेड्यासोबतच सेल्फी घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत। याआधी हरियाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील करमवीर सिंहाचा 9.25 कोटीचा रेडा युवराज आला होता।